लाखों हजारों वर्ष तोवून वारा व पावसाचे तडाखे सह्याद्रीतल्या कातळावर डोंगर दऱ्यांवर व पठारांवर बसतात। हे तडाखे वर्षानुवर्षे झेलल्यावर आकाराला येतात त्या नानाविध रचना। कधी कोकण कड्याचे रुद्ररूप तर कधी साहसाला साध घालणारे सुळके तर कधी रांजण खळगे। ही शिल्पकला घडतेच मुई डोंगर कपाऱ्यात। निसर्गाची ही अशी अद्भुते पाहायची असतील तर मात्र वाट थोडी वाकडी करण्यावाचून पर्याय नसतो। असेच अनोखे निसर्गशिल्प आपल्या सह्याद्रीत दडलेले आहे। भंडार दऱ्याजवळील सांदण व्हॅली पाहिल्यानंतर निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ शिल्पकार आहे याची परिचिती येते आणि आज आपण ह्याच सांदण व्हॅलीची भटकंती करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। आणि माझ्या पाठीमागे जो रस्ता दिसतोय तुम्हाला तो आहे नाशिक ते चांदवड। हा महामार्गावर मी सध्या उभा आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की इकडे आपले काही मित्र उभे आहे आणि आजच्या भटकंतीसाठी आपण जाणार आहोत। एका वेगळा सरप्राईज आहे माझ्यासाठी, कारण मी आपले खानदेशमधले रायडर्स आहे, आपले काही मित्र त्यांच्यासोबत भटकंतीला जात आहोत। तर ते नक्की कोणत्या ठिकाणी जाणार आहे ते मला अजून कल्पना नाही, तर आपल्याला समोर गेल्याच्या नंतर कळेल। नक्की आता आपण विचारूया त्यांना की नक्की कोणत्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाणार आहेत। तर आपल्या सोबत आहे भटकंतीसाठी पुढे आपला हा प्लॅन आहे भंडारदरा या ठिकाणी, भंडारदरा नगर जिल्ह्यातील अकोला या तालुका, अकोले या तालुक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला भंडारदराचे लोकेशन आहेत। 5-6 प्रकारचे वॉटरफॉल आहेत आणि खूप एन्जॉय नाही या ट्रीपला आपल्याला जबरदस्त, कारण की खूप मोठं आहे आणि खतरनाक माहोल आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता आपण सरळ भेटूया मित्रांनो डायरेक्ट भंडारदरा या ठिकाणी। आणि रस्त्यांवर काय आपल्याला काही निसर्गरम्य दृश्य दिसलं तर ते तुम्हाला नक्कीच दाखवतो। यावेळेस आपल्यासोबत आपले खानदेशमधले भरपूर मित्र आहे, तर त्यांची ओळख मी तुम्हाला नंतर पुन्हा करून देतो। तर चला जातोय मी, आर्यन बाहेर गेलेला ना अजून। आर्यन आहे निघताय मागे एकीकडे रतनगड, लांबवर सह्याद्रीतील अतिशय कठीण अशी कळसुबाईची डोंगर रांग, त्यातून थेट लक्ष वेधून घेणारे अलंग मदंग कुलंग सारखे अभेद्य किल्ले, चहूकडे जंगल असलेल्या मोठ्या पठारावर वसलेले इनमिन 100 घरांचे सांदण व्हॅली जवळचे सांब्रद हे गाव सांदण व्हॅलीमुळे जगाच्या नकाशावर आले आहे। तुम्ही बघू शकता की आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत की आशिया खंडातली नंबर 2 सर्वात मोठी जी दरी आहे ती सांदण व्हॅली अर्थात सांदणदरी या बाजूला इकडे आहे। ही जी कमान दिसते तुम्हाला, तिथून आतमध्ये जाणारा रस्ता हा सांदणदरीकडे तिकडे जातो। सर्वत्र धुके पसरलेले आहे आणि हा जो रस्ता आहे हा आपण भंडारदरा धरणाकडून आलो होतो। जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ह्या ठिकाणावरून रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी आणि ह्या बाजूला आपल्याला समोर तिकडे रिव्हर्स वॉटरफॉल बघायला भेटतो। सध्या पाऊस उघडलेला होता, वातावरण थोडंसं स्वच्छ होतं, मात्र परत धुके इकडे बघू शकता तुम्ही, परत पूर्णपणे धुके आणि पावसाला सुरुवात झालेली आहे पुन्हा एक वेळेस। बघू शकता तुम्ही हा तो या ठिकाणी कमान आहे, इथून सरळ गेल्यानंतरचा रस्ता आपल्याला सांदण व्हॅलीमध्ये घेऊन जातो। मात्र आपण आता सध्या पावसाळा असल्यामुळे सांदण व्हॅली बंद आहे। हा
थोडंफार इन्स्ट्रक्शन आहेत आपली अशी मजा आपल्या ठिकाणी आहे. आपण एका अशा ठिकाणी आलेलो आहे जिथं नेटवर्क नाही आहे. ठीक आहे, तर आपल्याला त्या गोष्टीचं भान ठेवून एन्जॉयमेंट करायचं आहे. आपल्याला आपल्या घरच्यांनी परत पाठवलं पाहिजे. या हिशोबाने एन्जॉयमेंट करा. तुमच्या एन्जॉयमेंट बद्दल कोणीच रोकटोक करणार नाही आहे. फक्त आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही या गोष्टीचं भान ठेवा. आपण प्रत्येकाचं नाव एकेकाचं नाव आणि काय करतात त्या गोष्टी आपण सगळ्यांनी इंट्रोड्यूस करून घेऊ. त्याने सगळ्यांचा ग्रुप मेंबर्सची कॉन्टॅक्ट चांगला होईल. ठीक आहे, आणि कोणीही कुठे थांबलं वगैरे काही झालं ओळख भाऊंच्या कॅम्प साईटला असं सांगू तुम्ही. इथपर्यंत तुम्हाला कोणी समजा भेटलं तर ते सुद्धा सोडू शकतात. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आणि जाताना प्रॉपर आपल्या लाईनीत चला. पुढे गेल्यानंतर आपण व्हॅलीच्या वर जाणार आहे. व्हॅलीचा व्ह्यू आहे त्या ठिकाणी जास्त थोडं स्लिपरी आहेत. तर तेवढं लक्ष द्या, फक्त लक्षपूर्वक चला. पाय सटकणं वगैरे याची काळजी घ्या आणि ग्रीप वगैरे चांगली ठेवा. ठीक आहे, प्रत्येकाने आपापले नावं सांगायचे. आपण पुढचं सुरू. माझं नाव यज्ञेश सोनार. ठीक आहे, मी ग्रुप लीडर आहे विक्रम. लेट मी एक्सप्लेन. माझं नाव विक्रम मोरे ओळखतात, पण एक फॉर्मॅलिटीज म्हणून आपण करतोय. आयुषा अबोली विषय. नितीन कोडी. सुनील मुरकुटे. अक्षय जेव्हा. मित्रांनो, आम्ही आता जात आहोत रिव्हर्स वॉटर फॉलकडे. मात्र दुखत आहे सर्वत्र, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काही दाखवू शकत नाही. आता अशी एक बघूया, दुखं कमी झाल्याच्यानंतर नक्कीच तुम्हाला दाखवता जाईल. मात्र आम्ही जातोय आता. खूप गर्दी आहे या ठिकाणी. समोर पार्किंग आहे आणि पार्किंगमध्ये सुद्धा खूप गाड्यांची गर्दी आहे. मात्र दिसत नाही आहे, कारण आता माझ्या थोड्याच अंतरावरती जो गाईड आहे आमचा तो चालतोय. मात्र तो दिसत नाही. आणि ह्या ठिकाणी एक कमान आहे. या कमानीतून आपण आपली गाडी पार्क करून पुढे जाऊ शकतो सांदण व्हॅलीकडे. गावातून बाहेर पडल्यावर कातळसड्यावरून पुढे जात ही वाट दाट झाडीत शिरते. थोड्याच वेळात आपण एका घळीच्या मुखाशी येतो. खतरनाक धुके आहे आणि पूर्णपणे झाडी सुद्धा अतिशय दाट आहे. आणि समोर माझ्या समोर जे सांदण व्हॅलीचं प्रवेशद्वार आहे तिथून जवळच आपल्याला ही व्हॅली चालू होते. सांदण व्हॅली आशिया खंडातली 2 नंबरची सर्वात मोठी ही व्हॅली आहे. हा तो या ठिकाणी कमान आहे. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य सांदण दरी प्रवेशद्वार. या छत्रीत वाचवण्यापेक्षा पावसात भिजण्याची मजा वेगळा आहे. तुम्ही हरिश्चंद्रगड कळसुबाई आणि छत्री भंडारदरा आलेले पिलने भंडारदाराला घाबरा आले तुम्ही. आपण या ठिकाणी येऊन भिजलं नाही तर तुम्हाला खरोखर ते फीलच होणार नाही की तुम्ही भंडारदरा वगैरे या ठिकाणी आलेला. अतिशय अरुंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे. गळीच्या सुरुवातीलाच एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. आत ही दरी सापासारखी लांबच लांब वळण घेताना दिसते. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केलेली आहे. या दरीच्या प्रथम दर्शनीच आपण तिच्या प्रेमात पडतो. अप्रतिम अशा निसर्ग चमत्काराने आपण अवाक होतो. ही अरुंद घळ पाणी व ज्वालामुखी यांच्या एकत्रित परिणामामुळे बनली असावी. पूर्ण सांदण दरीत कधीही सूर्याची किरणे पोहोचत नाही, त्यामुळे तेथे कायमच सुखद गारवा असतो. पावसाळ्यात या व्हॅलीत शिरण्याचा मार्ग बंदच असतो. पाऊस सरला की नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान हा मार्ग खुला होऊ लागतो.
ठिकाणी आम्ही थोडंसं आतमध्ये गेलो होतो, कारण पूर्णपणे तर मतात आपल्याला जाता येत नाही पावसामुळे. त्याच्यामुळे थोडंसं आतमध्ये गेलो, तिथे सर्वांनी भिजण्याचा आनंद घेतला पाण्यामध्ये. आणि आता आपण जाणार आहोत रिव्हर्स वॉटरफॉल बघण्यासाठी, कारण दिवस सुद्धा खूप कमी राहिलेला आहे. आता 5:30 वाजले आहे संध्याकाळचे, त्याच्यामुळे आता लवकर आपण आता त्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी चालत आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता अशी रेलिंग या ठिकाणी केलेली आहे, आणि समोर या बाजूला इकडं रिव्हर्स वॉटरफॉल आहे. तर चला, आवाज येतोय का तुम्हाला? हा जो आवाज आहे ना, हा धबधब्याचा आहे. आणि आता सध्या हवा नाही, त्याच्यामुळे आता तो आपल्याला रिव्हर्समध्ये बघायला भेटतो नाही काय माहित, कारण हवेच्या दाबामुळे ते पाणी खाली जाणारं पाणी उलट वरती येतं. मात्र बघू शकता धुके आहे सर्वत्र, काहीच दिसायला मार्ग नाही सध्या. ह्या सांदण व्हॅली या ठिकाणचा हा कोकण कडा आता बघायला जातोय आपण. हात बघा माझा कसा झालाय, पूर्णपणे कोणी म्हणून बर्फाची चादर त्याच्यावर जमा झाल्यासारखी बघू शकता. बघू शकता मित्रांनो, धुके असल्यामुळे काहीच दिसत नाहीये, कारण वातावरण एवढं पाऊस चालू आहे सर्व केव्हापासून, आणि धुके आहे त्याच्यामुळे काहीच दिसत नाही आपल्याला. या ठिकाणी तो रिव्हर्स वॉटरफॉल आहे, मात्र हवा थोडीशी कमी असल्यामुळे आणि पाण्याचा फोर्स सुद्धा जास्त आहे, त्याच्यामुळे ते रिटर्न थोडस येत आहे, पण जास्त आपल्याला कॅमेरामध्ये दिसणार नाही. बघू शकता तुम्ही फोर्स खूप जास्त आहे पाण्याला, आणि धुके आहे त्याच्यामुळे आपल्याला जे बारीक फवारा पाण्यात येतोय तो आपल्याला दिसत नाहीये क्लिअरली. ह्या रिव्हर्स वॉटरफॉलचा अनुभव तुम्हाला स्वतः या ठिकाणी येऊनच घ्यावा लागेल, त्यावेळेस कळेल. आणि या ठिकाणी खोल 1200 फूट अशी दरी आहे समोर. या रिव्हर्स वॉटरफॉलला बघून मला आहे ना एक तरी समजलेले, जसं हे पाणी खाली जातं ना तसेच आपले कर्म पण असतात, परत जाऊन आपल्याकडे परत येतात. मित्रांनो, ह्या ठिकाणी पूर्ण धुके असल्यामुळे आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल तर काही दिसू शकला नाही, मात्र खूप सारा एन्जॉय सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे. तर आता संध्याकाळचे 6 वाजले आहे, आणि याच ठिकाणी आता आपण थांबूया. आजचा व्हिडिओ या ठिकाणी साधा एंड करतोय. आपण आता उद्या बघणार आहोत अजून दुसरं काही राहिलेलं, आपले वॉटरफॉल वगैरे, अमृतेश्वर मंदिर बघणार आहोत, त्याशिवाय भंडारदरा डॅम वगैरे, ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर थांबूया आता याच ठिकाणी. तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि बाजूचं बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.